आपला संपूर्ण दिवस ऑर्गनाइज असावा असं तुम्हाला वाटतंय? तुमच्या रोजच्या शेड्यूलमधून तुम्हाला काही गोष्टी करायच्यात पण वेळ मिळत नाही, हा कॉमन इश्यू आहे. चला तर मग तुमच्यासाठी आज वेळ खेचून आणूयात. म्हणजे टाईम बॉक्सिंग आणि टाईम ब्लॉकिंग हे काय स्किल आहे हे जरा बघूयात. टाईम मॅनेजमेंटमधलं हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण असं स्किल बऱ्याच जणांना माहीत असेलही, पण ते सर्वांच्यापर्यंत पोहोचावं हा माझा हेतू आहे की जसं तुम्ही प्रभावीपणे वापर करू शकाल. टाईम इज व्हॉट वी वॉन्ट मोस्ट बट व्हॉट वी यूज वर्स्ट, विलियम पेन असं म्हणतात. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, खरं आहे अगदी 95% लोकांसाठी. पण 5% लोक असेही आहेत की जे एखादी गोष्ट घडून येण्यासाठी किंवा ती करण्यासाठी अगदी वेळेची वाट बघत बसत नाही, तर ती वेळेपूर्वी करतात आणि जो उर्वरित वेळ राहिलेला असतो त्याच्यामध्ये एखादं नवीन काम करतात, कारण ते वेळेची कदर करत असतात. आणि यामुळेच इलॉन मस्क, रॉबिन शर्मा, ॲपलचे जे CEO आहेत टीम कुक, ब्रँड ट्रेसी, हे आज यशाच्या शिखरावर आहेत. त्यांना आणि आपल्याला मिळणारा वेळ अगदी एकसारखा म्हणजे 24 तासांचा आहे, पण ते असामान्य आहेत आणि ते सर्वाधिक काम करू शकतात. टाईम मॅनेजमेंटमध्ये अशा काही स्किल आहेत की त्याचा आपण प्रभावीपणे वापर करू शकतो, आणि त्यातलंच एक आहे हे टाईम ब्लॉकिंग, याला आपण टाईम बॉक्सिंग असंही म्हणतो. तर हे कसं करतात ते जरा बघूयात आपण. आपल्याला आपल्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये काहीही बदल करायचा नाही, आणि ते आपल्यावर डिपेंड असणार आहे की आपल्याला एका दिवसाचं टाईम ब्लॉकिंग करायचं आहे की 3 दिवसाचं की 7 दिवसांचं. आपले रोजचे महत्त्वाचे टास्क आपण तसेच ठेवायचे आहेत. म्हणजे मी समज सकाळी 6 वाजता उठत असेल आणि रात्री 10 वाजता झोपत असेल किंवा 11 वाजता झोपत असेल, तर या वेळांमध्ये काहीही बदल होणार नाही. माझ्या रोजच्या ज्या वेळा आहेत, कामाच्या ज्या वेळा आहेत, त्या फिक्स राहतील. आपल्याला फिक्स वेळांमध्ये काहीही बदल करायचा नाही. तर मध्ये मध्ये जो वेळ आपल्याला गॅप गॅपनी सापडू शकतो तो आपल्याला इथे शोधून काढायचा आहे. असे टाईम स्लॉट शोधायचे आहेत की ते आपल्याला मिळू शकतात, आणि मग त्याचं आपल्याला टाईम स्लॉट टाईम ब्लॉकिंग करायचं आहे त्या टाईम स्लॉटचं. आता इथे एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी माझं उदाहरण तुम्हाला देते की माझं 6 ते 10 हे फिक्स शेड्यूल असतं. त्याच्यामध्ये माझे कामाच्या वेळा सगळ्या ठरलेल्या असतात आणि ती कामं पण फिक्स ठरलेली असतात. यामध्ये कोणताही बदल नाही, 6 ते 10 कोणताही बदल नाही. साधारण लंच ब्रेक म्हणण्यापेक्षा जेवणाची वेळ ही 1.5 ते 2 दरम्यान असते, त्यामुळे मी जेवणाची तयारी 12 केली तरी चालू शकते. मग मला 10 ते 12 हा एक टाईम स्लॉट मिळतो, याच्यामध्ये बाकीची पण कामं असतात, पण 10 ते 12 मी स्वतः या डिसेंबरमध्ये 10 ते 10:30 हा टाईम स्लॉट एक काढून ठेवला वेगळा. 10 ते 10:30 या टाईम स्लॉटमध्ये मी ब्रेकफास्ट करताना मोटिवेशनल व्हिडिओ बघते, की ते खूप लेंदी असतात, 30 मिनिटाचे कधी 20 मिनिटाचे असतात, तर एवढा सलग वेळ देता येत नाही. सकाळी खूप गडबड असते, बाकीचे पण खूप गोष्टी असतात, त्यामुळे या टाईम स्लॉटमध्ये मी एखादा मोठा व्हिडिओ पार्टमध्ये बघते, म्हणजे एक पार्ट आत्ता एक पार्ट नंतर जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा. न्यूज बघते आणि पेपर वाचते आणि ब्रेकफास्ट करते, म्हणजे 30 मिनिटांमध्ये या माझ्या 4 गोष्टी होतात. पेपर वाचणं, मोटिवेशनल व्हिडिओ बघणं, न्यूज ऐकणं आणि ब्रेकफास्ट, हे सगळं होतं. असं टाईम बॉक्सिंग आपण जर केलं, म्हणजे दिवसभराचा टाईम स्लॉट आपण काढला, तर इतरांची जे स्टुडंट्स असतील, जे बिझनेसमन असतील, त्यांना याच्यामधून खूप त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. त्यांचं काम वेळेत पूर्ण करण्याचं हे तंत्र विकसित होतं. आणि आपल्या आपल्या प्रायोरिटीज ज्या असतील, आता मी एक हाऊसवाईफ आहे, माझ्या प्रायोरिटीज ज्या असतील त्या एखाद्या स्टुडंटच्या काय असणार आहेत, एखाद्या बिझनेसमनच्या काय असणार आहेत, त्याप्रमाणे आपल्या आपल्या प्रायोरिटीज ठरवून आपलं इम्पॉर्टंट वर्क पूर्ण करण्याचं टाईम बॉक्सिंग हे एक प्रभावी तंत्र आहे. आणि मला स्वतःला पर्सनली याचा खूप फायदा होतो आहे. आता यामध्ये आपण असं ठरवायचं की आपण 1 दिवसाचं करायचं आहे का 7 दिवसांचं वेळापत्रक ठरवायचं आहे, हे आपण ठरवायचं. आपलं डेली रुटीन बदलायचं नाही, फक्त फिक्स वर्क लिहून काढायचे, त्याच्या वेळा त्याच ठेवून द्यायच्या, आणि असे काही तास किंवा अशा काही वेळा लिहून काढायच्या की ज्यावेळेस आपलं फारसं महत्त्वाचं काम नसतं आणि ते काम थोडंसं पुढे मागं झालं तरी चालतं, त्यामुळे काही फरक पडत नाही, किंवा ती कामं अगदी ठराविक वेळेत पूर्ण झाली पाहिजे अशी काही कंडिशन नसते. तर इथं आपल्याला टाईम बॉक्सिंग करता येऊ शकतं. त्या रिकाम्या वेळा किंवा कमी महत्त्वाच्या कामाच्या वेळा आपल्याला लिहून काढायच्या आहेत,
ते टाईम स्लॉट आपल्याला लिहून काढायचे आणि त्या दिवसभरातून आपण ती वेळ रिझर्व करायची आणि आपली इतर टास्क आपण त्याच्यामध्ये बसवायचे. आता इथे आपण काय करू शकतो तर आपले एक टाईम टेबल करायचं की ज्यामध्ये आपले फिक्स कामं ठरलेली असतात त्याच्या वेळा 6 ते 10, संध्याकाळी 7 ते 8:30 किंवा 9 अशा फिक्स कामाच्या वेळा लिहून ठेवायच्या आणि मग टू डू लिस्ट काढून ठेवायची. आपली महत्त्वाचे काय टास्क आहेत, जे काही कमी महत्त्वाचे असतील किंवा महत्त्वाचे असतील असे टास्क आपल्याला लिहून काढायचे आणि रिकामे जे टाईम स्लॉट आपल्याला मिळतील त्याच्यामध्ये हे सगळे आपल्याला टू डू लिस्टमधले टास्क त्याच्यामध्ये बसवायचे. तर हे आपल्याला सरावानी होऊ शकतं. हे आपण इथे एक नोटबुक आणि पेन घेऊन आपण करू शकतो आणि या ठिकाणी आपण इतर काही ॲप्सची पण मदत घेऊ शकतो. जे स्मार्ट ॲप आहेत ते आपल्याला टाईम बॉक्सिंगसाठी फार उत्तम प्रकारे मदत करू शकतात. जसं की एक एनीडू हे एक ॲप आहे, टिकटिक नावाचं ॲप आहे, त्यानंतर फोकस बूस्टर आणि टाईम ब्लॉक नावाचं एक आहे. गुगल कॅलेंडर सध्या मी यूज करते, ते पण छान आहे. असे आपण ॲप वापरून आपण स्मार्टली आपल्या वेळेचा उपयोग करू शकतो. संपूर्ण दिवसभरातून मला कधीकधी 40 मिनिट्स, कधी 1 तास किंवा कधीकधी 2 तास मिळतात असं काही नाही आहे. म्हणजे टाईम स्लॉट हे बदलत असतात, एकच काम रोज असेल असंही नाही, वेगवेगळी कामं असू शकतात आणि ते टाईम स्लॉट सलग मिळतील असंही नाही. तरी पण टोटल काउंटिंग जरी आपलं 40-50 मिनिटाचं झालं तरी झालं, आपलं इथं काम होतं. मग पुन्हा आपल्याला जे काही टाईम स्लॉट मिळणार आहे त्याचं आपण प्लॅनिंग एक दिवसाचं करायचं का वीकली करायचं हे आता आपण ठरवायचं. पण हा बोनस पिरियड आपल्याला मिळणार आहे. यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्हाला स्वतःला बदल जाणवेल. हा जो मिळालेला वेळ आहे हा टाईम बॉक्सिंगमध्ये जो आपल्याला वेळ मिळतो तो त्याचं टाईम बॉक्सिंग करून आपण छोटे मोठे जे टास्क आहेत ते आपण कम्प्लीट करू शकतो. त्यामुळे आपली दमणूक होणार नाही, आपण थकणार नाही आणि आपल्याकडे संपूर्ण प्लॅन असणार आहे. आणि जरुरी नाही की ही वेळ फक्त आपण कामासाठीच दिली पाहिजे. आपण त्यावेळेमध्ये विश्रांती घेऊ शकतो, वाचन करू शकतो, एखादं छोटंसं काम की जे आपल्यासाठी थोडंसं कंटाळवाणं असतं ते आपण छोटे पार्ट करून आपण ते पूर्ण करू शकतो. 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये किंवा 7 दिवसाचं टाईम बॉक्सिंग केलं तर त्याच्यामध्ये. आणि काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक आनंद मिळतो, एक सॅटिस्फॅक्शन असतं की हां आता आपलं हे काम पूर्ण झालं. आणि काही कंटाळवाणे टास्क असतात ना, ते टाईम बॉक्सिंगमध्ये फार छान पद्धतीने पार पाडता येतात. आता इथे पोमोडोरो स्किल आपण यूज करू शकतो. पोमोडोरो स्किल म्हणजे काय ते आधी जाणून घ्या. पोमोडोरो स्किल म्हणजे 25-30 मिनिटाचा टास्कचे पार्ट पाडायचे, 25 ते 30 मिनिटाचा स्लॉट आणि 5 मिनिटाचा ब्रेक. या पाठीमागं काय सायन्स आहे तर असं म्हणतात की मानवी मेंदू जो आहे तो मानवी मेंदू एका वेळेस फक्त 25 ते 30 मिनिट सलग एखादी गोष्ट करू शकतो किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं. पोमोडोरो स्किल इथे खूप छान वर्क करू शकते. समजा तुमचा दिवसभरात संपूर्ण दिवसभराचा टाईम स्लॉट हा 60 मिनिटांचा किंवा 50 मिनिटांचा असेल तर एक टास्क ठरवा जो अर्जंट असेल पण तुमच्यासाठी कंटाळवाणा असेल. तर मग 20-20-20 किंवा 25-25 असे पार्ट पाडा, 5 मिनिटांचा मधूनमधून ब्रेक घ्या आणि आश्चर्यकारकरित्या पोमोडोरो स्किल सक्सेसफुल झाली असेल आणि तुमचा टास्क पण पूर्ण झाला असेल. मात्र एक रूल स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे की वेळेचं बंधन पाळायचे, संपूर्ण वेळ प्रॉपर युटिलाइज झाली पाहिजे. टाईम बॉक्सिंग आपला वेळ ट्रॅक करून प्रत्येक तासाचा जास्तीत जास्त उपयोग करण्यास मदत करतं. टाईम बॉक्सिंग किंवा टाईम ब्लॉकिंगचा जो टाईम स्लॉट आहे तो आपण मी टाईम म्हणून पण वापरू शकतो. आणि हा मी टाईम आपल्याला छंद जोपासायला, आपल्याला आपली कामं वेळेत पूर्ण करायला आणि सेल्फ प्रोग्रेससाठी आपण युटिलाइज करू शकतो. असे टाईम स्लॉट म्हणजे दिवसभरातील वेळ आपण अक्षरशः खेचून काढून आपण रिझर्व करून ठेवलेली असते आणि त्यामुळे आपला पुढचा जो दिवस आहे तो स्ट्रेस फ्री होऊ शकतो. दिवसभराची 5 मिनिट जरी आपण आपल्या प्लॅनिंगसाठी दिली तर 90% आपलं काम हे यशस्वी होऊ शकतं. तेव्हा टाईम बॉक्सिंग करा, टाईम ब्लॉकिंग करा आणि तुमचा वेळ जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. कनेक्ट रहा नॉलेज कट्टाशी. मला तुमचे रिप्लाय द्या, कमेंट करा, शेअर करा आणि नॉलेज कट्ट्याला लाईक करा. थँक्यू.